महत्वाचा दिवस आहे आज. स्पीकर तिकीट देणार आहे पारवेकर. सगळे चालू झाले आज. निकाल महत्वाचा दिवस ठरला आहे. निकाल काय अपेक्षा आहे तिथं नार्वेकर म्हणतायत न्याय सगळ्यांना मिळेल. मला वाटतं याच्यात दोन तीन बाजू बघण्यासारख्या आहेत. पहिली बाजू म्हणजे हीच आहे की परवाकडे पहिल्यांदा असं मी ऐकतोय की अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात. म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखं झालेलं आहे. आणि हे जगजाहीर आपण पाहताय की असा हा प्रकार कधीही महाराष्ट्रात झाला नव्हता. कदाचित त्यांनी कुठच्याही निमित्ताने बैठक लावली असती किंवा फोन केला असता. ह्यांचे फोन कोण टॅप करते की ह्यांना स्वतःवर विश्वास नाही, एकमेकांवर विश्वास नाही की फोन टॅपिंग चालू आहे. पण हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला आजचा महत्वाचा दिवस एवढ्यासाठी आहे. हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, पण कुठचे संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे. जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल. मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्वाचा आहे. येणाऱ्या कार्याची ही चिन्ह असतील आणि आपल्याला मग नागरिक म्हणून विचार करायला लागेल. नाही तर जर मला वाटतं तेवढा विचार करून उपयोग नाही कारण आता मला वाटतं 2-3-4 तासात सुरू होईल रिडिंग. आपण तर मैदानात असू, मला वाटतं तेव्हापर्यंत पाटणला पोहोचलो असू. पण ठीक आहे, बघू पुढचं काय. मला हीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे की त्यांनी त्यांच्या पदाची बदनामी करू नये आणि संविधान पाळावं. कृपाल तुपाने खासदार आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य आणि उद्धव ठाकरे फक्त पक्षामध्ये राहतील, बाकीचे जे आहेत ते. काही काही लोकांना उत्तर न दिली बरी असतात कारण मला वाटतं त्याच्यात आपण वेळ वाया घालू नये. पण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य. चांगलंय, कसं बघताय? ठीक आहे, चांगलं. दीडचे संपर्क हो. कोल्हापूरमध्ये आता इंडिया आघाडीची बैठक झाली, चांगली बैठक झाली. सगळ्यांना एकत्र येऊन या देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी लढायचं आहे. आपण पाहताय की दिवसेंदिवस लोकशाही मारली जात आहे, चेपली जात आहे. काल देखील आपल्यातूनच एक चॅनल देखील बंद केलेलं आहे. मला वाटतं आज आपण पाहताय की जे कोणी सत्यासोबत उभे आहेत, जे कोणी पत्रकारिता देखील सत्यासोबत करत आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, त्याच्याविरुद्ध आम्ही लढत आहोत. जर हा निकाल विरोधात गेला तर कायदेशीर लढायला तयार आहे का? मला वाटतं हे सगळे जर तर जसं मी सांगितलं अपेक्षा हीच आहे की संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे निकाल यावा. जर वेगळा काही निकाल आला तर ते भाजपचं नवीन संविधान जे त्यांना लिहायचं आहे त्याप्रमाणे होईल. अध्यक्ष सीएमना भेटायला गेल्या ती याचिका हीच आहे. महत्वाची गोष्ट हीच असते की न्यायमूर्ती जेव्हा न्यायनिवाडा करतात, आता आपण पाहताय या पूर्ण घटनेत न्यायमूर्ती कोण आहेत तर अध्यक्ष महोदय आहेत, ट्रायब्युनलचं ते काम करतात. आणि त्यांनी आरोपींना जाऊन भेटणं, ज्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचा आता केस चालू आहे, हे किती योग्य आहे. एरवी पण कधीही अध्यक्ष महोदय असं कोणाच्या म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे जात नाहीत घरी. हे करत असताना दिवसाढवळ्या एवढं जाणं, प्रेसमध्ये आल्यानंतर देखील कुठेही न बोलणं, मला वाटतं असं कधीही आम्ही राजकारण एवढं घाणेरडं पाहिलं नव्हतं. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या मतदारसंघातल्या कामासंदर्भात मी गेलो होतो आणि अध्यक्षपद सोडून मी आमदार झालो. कितीतरी वेळा असे त्यांनी प्रतिक्रिया देऊ शकतात, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर परवा मी कोल्हापूरतच होतो, अनेक कामं मुंबईतली रखडलेली आहेत पण कुठचंही सुरू झालेलं नाही. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले रस्ते हे आता कोर्टात गेलेले आहेत तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं सगळं चालू असताना कितीही काही मोठी गोष्ट असली तरी एक प्रोटोकॉल पाळणं गरजेचं असतं. आणि ते मान आणि ते जे काही जबाबदारी असते ती स्वतःची नसते तर पदाची असते, तेवढं तरी राखणं गरजेचं होतं. काही तास शिल्लक आहेत, मात्र राजकीय हालचाली नव्हे गेलेले. काल रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. आज दीपक केसरकर तर देखील महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. पहिलं म्हणजे त्या तीन लोकांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, चालू राहू शकतात, ते त्यांच्या त्यांच्यात व्यस्त असतील. आपण पाहताय काल तर आम्ही तुमच्या सोबतच लोकांमध्ये आहोत. आम्ही आता आम्हाला न्याय हा जनतेकडून मिळणार आहे. सुरुवातीला गद्दार गद्दार हे सगळं वाक्य वापरत होता, आता पुन्हा एकदा दौरा करताय, त्यामध्ये सुद्धा हीच वाक्य वापर. दोन वर्ष जी गद्दारीची आहेत मी ही वाक्य वापरणार कारण जी आहेत ते आहेत. घटनाबाह्य सरकार देखील आहे. आणि जर आपण पाहिलं असेल कोणी जर आपल्या देशाचा न्याय पूर्ण पालिकेचा अभ्यास केला, जर आपल्या संविधानाचा अभ्यास केला तर हे सरकार घटनाबाह्य आहेच, गद्दारांचं सरकार. आणि या गद्दारीवर शिक्कामोर्तब होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही लढत आहोत. नाही हे तर खोक्याचंच सरकार आहे ना. आणि आता काय की मुख्यमंत्र्यांना वाटतं की 33 देशांनी याची नोंद घेतली आहे, खरं नोंद घेतली गद्दारीची. त्यांना वाटतं जे काही केलं त्यांची नोंद घेतलेली आहे. सुनावणीला काही तास शिल्लक असताना बीडचे संपर्क प्रमुख अनिल जगताप यांनी मात्र पक्षाला राजीनामा कधीच दिले ते
आत्ता नाही, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपण पाहत असाल सुनावणीवर आपलं सगळ्यांचं लक्ष आहे, तरी देखील महाराष्ट्रातली अनेक कामं अजूनही तयार असून, महाविकास आघाडीच्या काळातली कामं असतील, आत्ता जी पूर्ण झालेली कामं असतील, तयार असून अजूनही उद्घाटनाला वेळ मिळत नाही आहे. नक्की कोण व्ही आय पी तसे? आता परवाकडे आम्ही पुण्यात होतो, पुण्याचं नवीन टर्मिनलची इमारत एअरपोर्टची तयार आहे, उद्घाटनासाठी वेळ नाही. एम टी एच एलला 3 महिने आम्ही ओरडत होतो, आत्ता कुठेतरी वेळ मिळालेली आहे. आता 12 तारीख पण लिहिलेली आहे, म्हणजे काही मॅच फिक्सिंग झालंय का की सरकार टिकवायचं कसंही? बट ह्या सगळ्या गोष्टींवर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्र म्हणून आपल्यावर अन्याय का होत आहे. आत्ता आपण पाहिलं असेल अयोध्यामधलं जे एअरपोर्ट आहे, महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे, देशाच्या कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली, आनंद आहे, आम्ही देखील स्वागत करतो. गोव्यामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री होते मनोहर पर्रिकर साहेब, त्यांच्या नावाने मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं आहे. मग महाविकास आघाडीच्या काळात आम्ही नवी मुंबईतलं एअरपोर्ट दिबा पाटील एअरपोर्ट असं नाव दिलेलं, ते अजून मान्य झालेलं नाही आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलेलं, ते मान्य झालं नाही आहे. तर मुख्य म्हणजे हीच गोष्ट राहते की वारंवार महाराष्ट्रावरच अन्याय का होतो हा एक प्रश्न आहेच. तर आपण पाहिलं आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. सगळ्यात आधी त्यांनी संविधानाविषयी भाष्य केलेलं आहे. एकतर संविधान जे असणार आहे, जर हा निकाल जो आहे तो जर आमच्या विरोधात आला तर हे नवं संविधान भाजपचं असेल असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे.